कर्ज देण्यासाठी बँक मॅनेजरकडून महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. गोंदियात यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत हा संतापजनक प्रकार घडला. गोंदियातील कुडवा इथं राहणाऱ्या महिलेनं व्यवसाय करण्यासाठी यवतमाळ अर्बन बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. या महिलेला 8 लाख रुपये कर्ज मंजूर केलं, मात्र कर्ज वाढवून देण्याची मागणी केली तेव्हा मॅनेजरनं शरीर सुखाची मागणी केली. त्याला अजून अटक झालेली नाही. वीज कापण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना एका महिलेनं चक्क मीटर रूममध्ये डांबून ठेवलं. विरारच्या 5 पायरी परिसरातील गोविंद एकता सोसायटीतली ही घटना आहे. बिल न भरलेल्या मीटरवर कारवाई करण्यासाठी गेलेले असताना त्यांचा या महिलेसोबत वाद झाला. कर्मचाऱ्यांनी मीटर कापायला सुरुवात करताच महिलेनं मीटर रूममध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांना डांबून दरवाजाला टाळंच ठोकलं. जळगावात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात 5 चोरट्यांनी धुमाकूळ घातला. विसंजी नगरात हे कार्यालय आहे. या संस्थेत झोपलेल्या एका वाहन चालकाला या चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, तसंच 1.5 टन वजनाची लोखंडी तिजोरी पळवली. त्यात 2.5 लाखांची रोकड होती. चोरट्यांनी घातलेला धूळ गोस्ट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. साताऱ्यातील जावळी तालुक्यात सरताळे परिसरात क्रूरतेची परिसीमा पाहायला मिळाली. खिलारी जातीच्या बैलाची अज्ञातांनी अत्यंत अमानुषपणे हत्या केली आहे. बैलाच्या अंगावर गुलाल टाकून कुऱ्हाडीचे घाव घालून शेपूट पाय तोडले आणि फास लावून हत्या केली. हा बैल नेमका कुणाचा होता याचा तपास सुरू झालाय. नागपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या खली वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातल्या गोरेवाडा बचाव केंद्रात गेल्या 2 महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. ताडोबाच्या बफर झोनमध्ये 8 मेला मोहर्ली आगझरी वनपरिक्षेत्रात खली जखमी अवस्थेत वनकर्मचाऱ्यांना दिसला होता. रुबाबदार खली वाघाचा आगझरी वनपरिक्षेत्रात चांगलाच दरारा होता. पर्यटकांचाही तो खास आकर्षण होता. इंदापूर शहरातील सावतामाळी नगरमध्ये एक शिक्षक आणि माकडामधली दोस्ती चर्चेचा विषय ठरली आहे. संजय सोरते या शिक्षकाच्या घरी एक वानर दररोज ये जा करतं. त्या वानराला सर देखील आपुलकीनं भुईमुगाच्या शेंगा केळी खाऊ घालतात, पाणी पाजतात. वानरही त्यांच्यावर हल्ला न करता हे सर्व लाड पुरवून घेतो. सोरटे सरांचा आणि वानराचा हा व्हिडिओ ग्रामीण भागात आता मोठा व्हायरल झाला आहे. एकीकडे विधान भवनात सत्ताधारी महाविकास आघाडीविरुद्ध विरोधी भाजप असा सामना रंगला होता, तर दुसरीकडे मुंबईतल्या राजभवनात चक्क 2 मोरांची वादावादी झाली. राजभवनाच्या हिरवळीवर एरवी बागडत असणारे हे मोर चक्क एकमेकांशी झुंजताना दिसले. एखादा राजकीय वाद झाला की संबंधित राजकारणी मंडळी कैफियत घेऊन राजभवनावर येतात. पण आता राजभवनावरच्या मोरांनीच इथल्या हिरवळीचा आखाडा करून टाकला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे